नमस्कार ऑलवेज बी हेल्दी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस ते चोवीस दरम्यान केल्या जाणाऱ्या ॲनोमली स्कॅनचा रिपोर्ट पाहणार आहोत याच्या अगोदर आपण वायबिलिटी स्कॅनिंग आणि अँटीस्कॅनिंगचं रिपोर्ट पाहिलं आहे तुम्हाला वायबिलिटी स्कॅनिंग आणि अँटीस्कॅनिंगबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल गर्भावस्थेच्या एक वीस ते चोवीस आठवड्या दरम्यान ॲनोमली स्कॅनिंग करणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपण हे जाणून घेऊयात की अॅनोमली स्कॅनिंगमध्ये आपल्याला आपल्या गर्भामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी हे समजतं का ॲनोमली स्कॅनिंग बद्दल सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण या आधीच्या व्हिडिओमध्येही पाहिलं की सोनोग्राफी रिपोर्टमध्ये एल एम पी आणि ई डी मेन्शन केलेली असते आपण ॲनमली स्कॅनचा रिपोर्ट रीड करूयात युट्रस इज बल्की अँड शोज अ सिंगल लाईव्ह इंट्रायुट्राईन फिटस विथ चेंजिंग प्रेझेंटेशन म्हणजेच युट्रसमध्ये जे बाळ आहे त्याची मुवमेंट प्रेझेंट आहे त्याच्या खालोखाल बरोबर हेड आणि ब्रेनबद्दल माहिती दिलेली आहे त्यासोबतच बाळाचा फेस आणि नेक याबद्दलही माहिती दिलेली असते चोवीसाव्या आठवड्यात बाळाचा एफ एच आर म्हणजेच फिटल हार्ट रेट वन फोर्टी फायव्ह बीट पर मिनिट दाखवलेला आहे ॲनोमली स्कॅनिंगमुळे आपल्याला बाळाच्या वाढीबद्दल तसंच काही फॉल्ट्स बाळामध्ये आहेत का हे सुद्धा समजतं ॲनोमली स्कॅनिंगमध्ये फिटल बायोमेट्री इन्फॉर्मेशन दिलेली असते या बायोमेट्रीमध्ये काही टर्म्स असतात जसं की बी पी डी एस सी ए सी एफ एल यच एल आर ए डी यू एन एल ए असं या बायोमेट्रीमध्ये विक्सप्रमाणे बाळाच्या डोक्याचा घेर त्याचप्रमाणे बाळाच्या मांडीच्या हाडांची लांबी या टर्म्सची जी व्हॅल्यू येते त्याचे कॅल्क्युलेशन करून बाळाचे वजन ठरवले जाते त्याचप्रमाणे या रिपोर्टमध्ये बाळाच्या एजवरून आणि त्याच्या वजनावरून परत एकदा ई डी म्हणजेच एस्टिमेटेड डिलिव्हरी डेट दिली जाते या रिपोर्टमध्ये प्लासेंटा पोजिशन पोस्टरियर वॉल आहे त्याचप्रमाणे फिटल हार्ट रेट वन फोर्टी फाईव्ह बीट पर मिनिट आहे सोनोग्राफी रिपोर्टसोबत असे कलर डॉप्लर टेस्टचे रिपोर्टसुद्धा येतात आपल्याला असे रिपोर्ट भेटल्यावर आपण शोधत बसतो मुलगा असेल की मुलगी खूप लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला या रिपोर्टमध्ये बाळाचे हात पाय डोके असे ठराविक अवयव दिसतात पण आपण या रिपोर्टवरून एक्झॅक्टली समजू शकत नाही की मुलगा असेल किंवा मुलगी त्याचप्रमाणे या रिपोर्टमध्ये छोट्या अक्षरांमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते बरेच जण यावरूनसुद्धा मुलगा व मुलगी होण्याचा अंदाज लावत बसतात ही माहिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट नसून आपले गायनकॉलॉजिस्ट असतात त्यांना हे सर्व गरजेचं असतं जसं की प्लासेंटा पोजिशन फिटल हार्ट रेट आणि योग्य त्या आठवड्यात बाळाचं योग्य ते योग वजन वाढणं हे सर्व डॉक्टरांच्या माहितीसाठी गरजेचं असतं यावरून ते बाळाची योग्य वाढ समजून घेतात उत्सुकतेपोटी मुलगा होणार की मुलगी होणार हे जाणून घेणं ओके आहे पण याचा जास्त विचार केला तर काहीच फायदा होणार नाही कारण ज्यांना पहिली मुलगी असते ते मुलगा होणार नाही म्हणून नाराज होणार तर बऱ्याच जणांना मुलगी हवी असते तर त्यांना मुलगा होणार म्हणून त्यांनी नाराज होणार त्यामुळे होणारं बाळ हेल्दी कसं होईल याचा विचार केला तर प्रेग्नेन्सीचे नऊ महिने कधी गेले हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू